नमस्कार, मी अनुप्रिया, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नवी मुंबई शहराच्या झपाट्याने नागरीकरण वाढले असले तरी नवी मुंबईत मात्र होळीचा जोश कायम आहे. भारत देशात होळी सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात, मात्र आगरी कोळी समाजात या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. नवी मुंबईतील दिवाळे गाव ते एरोली गाव दरम्यानच्या सर्व गावांमध्ये होळी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नवी मुंबई शहराचे झपाट्याने नागरीकरण वाढून सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंग उभ्या राहिल्या आहेत. होळी साजरी करायला मैदाने शिल्लक राहिलेली नाहीत. मात्र आजही वाढत्या शहरीकरणात नवी मुंबईतील भूमिपुत्र होळीचा सण तेवढ्याच जोशाने साजरा करत असतात. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. नवी मुंबई बाजारपेठेत विविध आकारच्या पिचकारी विविध प्रकारचे रंग विकण्यासाठी बाजारपेठेत उपलब्ध आहेत. होळी धुलिवंदन सण अर्थात रंगाची उधळण करणारा सण होय. देशभरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. धुळवड दिवशी रंगाचे महत्व असते. त्या निमित्ताने नवी मुंबई शहरात ठिकठिकाणी विविध रंगाची दुकाने थाटण्यात आली आहेत. त्याचबरोबर विविध आकाराच्या पिचकारी विविध प्रकारचे रंग विकण्यासाठी बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे हातगाड्यांवरही रंग विकणारे फिरू लागले आहेत. दुसरीकडे नैसर्गिक रंगापेक्षा कृत्रिम आणि रासायनिक रंग बाजारात जास्त प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पण रासायनिक रंग आरोग्यासाठी धोक्याचे असून त्याने दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंगांनी होळी खेळून धुलिवंदनाचा आनंद साजरा करावा. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. सिडको गृहनिर्माण योजनेतील थकीत रकमेचा भरणा करण्यास येत्या 25 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोने राबवलेल्या गृहनिर्माण योजनांकरिता काढण्यात आलेल्या संगणकीय सोडती दरम्यान यशस्वी ठरलेल्या अर्जदारास थकीत रकमेचा भरणा करण्यास येत्या 25 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडको संचालक मंडळाच्या 24 डिसेंबर 2018 रोजी पार पडलेल्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. मुंबईसह विविध आगारातील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्याअभावी कुटुंबाविना होळी साजरी करावी लागणार आहे. एसटी महामंडळाने सुमारे 3000 अधिक चालक व वाहकांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. मात्र विविध कारणे पुढे करत आगार व्यवस्थापनांकडून कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे बदल्यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतरही मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग अशा विविध आगारातील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्याअभावी कुटुंबाविना होळी साजरी करावी लागणार आहे. मुंबईत 425 अधिक कर्मचाऱ्यांना बदल्यांचे आदेश असून सुमारे 50 कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहेत. तर 350 अधिक कर्मचारी बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. बदल्याअभावी कर्मचाऱ्यांना कुटुंबाशिवाय होळी साजरी करावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. मुंबई शहराचे कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस वर असल्याने उकाडा वाढला आहे. कमाल तापमानाचा पारा दिवसागणिक वाढतच आहे. महत्वाचे म्हणजे मराठवाड्यासह विदर्भात कमाल तापमान चढेच नोंदवण्यात येत आहे. राज्यातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान 38 अंशावर नोंदवण्यात येत आहे. मंगळवारी तब्बल 13 शहरांचे कमाल तापमान 38 अंशावर नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे उकाडा वाढला आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. सीबीडी बेलापूर सर्कलचे रुंदीकरणाचे काम आता हाती घेण्यात आले आहे. वाढते शहरीकरण व वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवी मुंबई शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात सायन पनवेल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी व रस्त्यांची दुरावस्था पाहता प्रवासी पुरते हैरान झालेले आपण पाहत आले आहोत. त्यातच सीबीडी बेलापूर महामार्गावर येणारे सर्कल यामुळे प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या सर्कल आवारात नवी मुंबईतील सिडको, कोकण भवन सारखे शासकीय इमारती असल्या कारणाने येथे वाहनांची सतत ये जा असते. त्यात हा सायन पनवेल महामार्ग असल्याने प्रवाशांची या वळणावर धांदल उडते. या सर्कलमुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण येत्या काळात वाढण्याची शक्यता असल्या कारणाने आता येथील सर्कल हटवून या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा रस्ता रुंदीकरणामुळे नवी मुंबईतील नागरिकांना वाहतूक कोंडी व अपघात होण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, एमव्हीटीव्ही न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकंच. नमस्कार.